शाळा कॉलेज बाबत येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत समितीचा अहवाल 4 ते 5 दिवसात येणार आहे. धार्मिक स्थळांचा निर्णय देखील मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. राज्यातील शाळा कॉलेजेस सुरू करण्याबाबत नियुक्त समितीचा अहवाल येत्या 4 ते 5 दिवसात अपेक्षित आहे. त्यानंतर निर्णय घेऊ असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेतील असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण वेट अँड वॉचची भूमिकेत असल्याचंही टोपे म्हणाले. आणि मंदिरांच्या बाबतीतला काही विचार सुरू आहे का, कारण मंदिरं खुली व्हावीत अशा पद्धतीची वारंवार मागणी समोर येताना दिसते. शाळा आणि कॉलेजेसच्या बाबतीत ते दोन्ही विभाग त्यांच्या बैठका ते घेत आहेत. मी उदय सामंतांना बोललो, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सगळ्या कुलगुरूंना त्यांच्या एरियामध्ये जेवढे काही कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसबरोबर ते विद्यापीठ चर्चा करत आहे आणि त्यांचा एक अहवाल किंवा रिपोर्ट हा डायरेक्टर हायर एज्युकेशनला येईल 5-7 दिवसाच्या आत आणि त्यानंतर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट त्यावरचा विचार करेल. त्याच पद्धतीनं स्कूल एज्युकेशनसुद्धा त्यांचा विभाग आणि टास्क फोर्स हे बसून येणाऱ्या 5-7 दिवसात मला वाटतं त्या संदर्भातला निर्णय घेतील असं मला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडसुद्धा बोललेल्या आहेत. मंदिराच्या बाबतीत माझं असंच म्हणणं आहे, आता जसं आपण येणारा थर्ड वेव जी आहे ती आपण म्हणतो की जे काही अँटिसिपेट केलेलं आहे सांगितलेलं आहे की सप्टेंबर एंडपर्यंत ऑक्टोबरपर्यंत असं सांगितलं गेलेलं आहे, तर त्यामुळे त्याची भीती घेण्याची गरज नाही. परंतु जर असं आपण म्हणतो की आपल्या उंबरठ्यावर थर्ड वेव असताना आपण अशा पद्धतीच्या कृत्या कराव्यात का, ज्या काही बाकीच्या बाबी आहेत, आता आम्ही रेल्वे पण चालू केली आहे, मॉल्स उघडलेले आहेत काही कंडिशन्सवर, तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण आपल्याला आता सध्या आपण वेट अँड वॉच करण्याची आवश्यकता आहे, थोडी वाट बघण्याची आवश्यकता आहे. ते झाल्यानंतर आपण दिवस साधारणतः तरी काही असं अंदाज सांगता येणार नाही, पण माननीय मुख्यमंत्री यातला निर्णय घेतील. धन्यवाद सर.